आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जवार साखर कारखाना प्रतिदिन 15,000 टन गाळप करणार चेअरमन प्रकाश आवाडे. शेतकऱ्यांचं प्रगती पुस्तक काढणार माजी खासदार कल्लाप्पना आवाडे. 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. 1,250 टनापासून सुरू झालेला जवार साखर कारखाना आज 15,000 टन प्रतिदिन गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे व जवारने एक आदर्श काम करून दाखवले आहे. गत साली जवारने 16,00,000 टन साखर उत्पादन घेतलं होतं. 2,850 रुपये दिले असून उर्वरित बिले लवकरच शेतकऱ्यांना मिळतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती पिकवली पाहिजे. सरकारचे धोरण साखर उद्योगाला मारक असल्याने साखर व्यवसाय अडचणीत आला आहे. जवार नेहमीच शेतकऱ्यांचं हित जोपासत आहे. जवार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातं, त्यांचे प्रगती पुस्तक काढणार असल्याचं मत माजी खासदार कल्लाप्पना आवाडे यांनी व्यक्त केलंय. ते जवार साखर कारखान्याच्या 29व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत बोलत होते. अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वार्षिक सभे पुढील नोटीस व विषय न्याय कामकाजाचं वाचन कार्यकारी संचालक म जोशी यांनी करून सर्व विषयांवर मंजुरी घेतली. कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रकाश आवाडे पुढे म्हणाले, जवाहरने सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केला आहे. उत्पादन वाढावे म्हणून विकास योजनेअंतर्गत अनेक योजना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या आहेत. 1,25,000,000 रुपये व्याजाची सबसिडी सभासदांना दिली आहे. सर्वांचे हित पाहूनच जवार नेहमीच शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहिला आहे. कारखान्याला 2,34,00,000 रुपयांचा नफा राहिला आहे. योग्य हमीभाव शासनानं देणं गरजेचं असतानाही साखर कारखाने मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे. विरोधी सरकारचा उठाव करण्याची वेळ आली आहे. क्रूर चेष्टा सरकारने चालवली आहे अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारला फटकारलं आहे. गळीत हंगामासाठी सुमारे 23,000 हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. इंदिरा गांधी हॉस्पिटल जवार चालवण्यास सक्षम असून तसा सभेत ठराव चालून घेतला आहे. सभासद हे या कारखान्याचे मालक आहेत, त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी मानून जवारने नेहमीच पुढचं पाऊल टाकलं आहे. आभार व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी मांडले. यावेळी सभेत संचालक सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हुपरीहून शिवाजी भोरे. या कारखान्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रकाशन विस्तारून मांडलेले आहे. अण्णासाहेब चौगुले हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी. शेतकऱ्यांचे जे जमीन प्रश्न आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये सामोरं जावं लागतं, त्यांच्या व्यथा अपेक्षा त्यांनी आपल्या समोर एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मांडलेला आहे. आणि हे व्यथा आणि दुःख हे सगळं आपण समोर ठेवून आपण या ठिकाणी कामकाज करत असताना ज्या हेतून आपण हा कारखाना जन्माला घातला तो हेतू डोळ्यासमोर ठेवून किंबहुना शेतकरी हा घटक आहे. आणि या कारखान्याला सभासद असो बिगर सभासद हो, जे जे सभासद किंवा बिगर सभासद शेतकरी आहेत आमच्या कारखान्याची निगडीत आहे, त्यांच्या हिताची जपणूक करणं, त्यांच्या अडचणी सोडवणं हे कारखान्याचं कर्तव्य आहे. आणि गेली 25 वर्ष या धंद्यामध्ये चढ उतार आले, लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या व्यथा सुद्धा त्यांनी मांडल्या, स्पष्टपणानं मांडल्या. इकडे हा कारखाना किंवा कारखानदारी ही जी आहे ती त्यांच्या हितासाठी आपण म्हणतो. मला आठवतं की वसंतराव दादांच्या मंत्रिमंडळात मी असताना महाराष्ट्रातला शेवटचा खासगी कारखाना राजाराम, छत्रपती राजाराम, तो सहकारामध्ये आणला. आणि महाराष्ट्रामध्ये ही सहकारी चळवळ जी आहे
श्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील, शरदराव असतील किंवा बाकीचे अनेक मान्यवर असतील, या शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करायची असेल तर ही सहकारी चळवळ रुजवली पाहिजे.